नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिनमुजि गणनायका जीवरदायका इनति आयका नमो सुरगण नमो सुरगण. अर्धनारी नटेश्वर देवा आशीर्वाद दावा मांडली सेवा वंदुने चरण वंदुने चरण. सरस्वती नमो शारदा सरस्वती नमो शारद शब्द संपदा कवीवर थिदा तिन्ही लोकात तिन्ही लोकात. कल उचल कलम शाहिरा किमया कर जरा वाहू दे जरा ललकरा गात ललकरा गात. कुणी म्हणती तमाशा याला लोक निंदेला विषय तो झाला जुन्या काळात जुन्या काळात. कुणी घातला देवाला धूप मिळाल रूप लोकनाट्याच नव्या जगतात नव्या जगतात. आता ऐका रसिका वरा आता ऐका रसिका वरा ध्यान द्या जरा मोज माप करा गातो कवनाला गातो कवनाला. तुंतुण्याचा मेळ चालला खेळ खुणावी चाळ कडी ढोलकीला कडी ढोलकीला. ही कला कलान कला वाढली कशी कशी. येड्या खुळ्या संगती शाण बी पडलं हशी पडलं. लोकशाहीर म्हणजे सोन बावन कशी बावन कशी. पुढं नाचू नका करू कुणी दौलत जादा नका देव पै पै का आहो नका देव पै पै का. रसिक जनानो लाख मोलता सवाल माझा ऐका हो. अरे राघू अरे ज्योतिबा अरे काय चालवलंय दोघांनी काय झालं काय झालंय काय. अरे काय झालं काय. आज पाच दिवस झाले तुमचे सवाल जबाब चालले होती. माणसाने काय काम धंदा आहे का नाही पण निकाल तरी लागला पाहिजे का नाही. अरे पण कापणीचा हंगाम आहे हो. हे बघा आता होईल तो आखरीचा सवाल जबाब. दीस उगवायच्या आधी हरजीत झाली पाहिजे. काय ज्योतिबा काय इतकर. पंच आम्ही काय तुमच्या सांगण्याबाहेर नाही. काय ज्योतिबा काय कबूल. कबूल पण आमची एक अट राहील. ती कोणती. हे बघा जो हरल त्यानं जलंबर लुगडा नेसलं पाहिजे. असं. अरे पण आठ का फूल. पंच आम्हाला कबूल आहे होऊन जाऊ द्या. ज्योतिबा आहे कबूल. नाही नाही ज्योतिबा. अरे तू गप्र कबूल आहे मास्ते होऊन जाऊ द्या. असं. इतकर आज चाल अकरा सवा ऐका. अरे अशी डफावर थाप मारुनी सवाल करतो अकडीचा अशी डफावर थाप मारुनी सवाल करतो अकडीचा हार जितीचा आज मामला एक घालतो पकडीचा. अरे पुनर्जन्माचा महिमा मोठा जगात गाती लोक किती मग असा कुणाचा पुनर्जन्म तू पाहिलास का सांग कधी. कुणाचा पुनर्जन्म झालाय.
कुठे रे, कुठला आलाय पुनर्जन्म? उगीच काहीतरी पुराणातलं ऐकून बोलतोय झालं. अहो मांगावकर, द्या की उत्तर. दुसऱ्याला लुगडं नेसवायला निघाला होता ना, आता बोला नाही तर हरलो म्हणा. नाही नाही, हरलो काय म्हणून? पुनर्जन्माच्या कल्पनाच खोटे. पुनर्जन्म आतापर्यंत कुणीच बघितला नाही. काहीतरी भक्तो झालं. जोत्या तोंडावरून बोल, तुला ठावा नसेल तर मी सांगतो. अरे सांग सांग. पण काय ज्योतिबा, तिटकर देऊ देत का उत्तर? देऊ दे. ठीक आहे, ऐका. स्पर्श न करीती या प्राण्याला कुणी न धरती हातात. स्पर्शन करीती या प्राण्याला कुणी न धरती हातात. उपद्रवी हा कीटक म्हणजे कुरूप वेडा सुरवंट. उद्धारास्तव करी तपस्या कोश विनोनी धाग्यांचा. कोंडून घेई आत स्वतःला दाह होत से अंगाचा. उग्र तपाला फळे गोमटी जन्म पूर्वीचा सरतो रे. उग्र तपाला फळे गोमटी जन्म पूर्वीचा सरतो रे. फूल पाखरू बनून सुंदर रूप शरीरी धरतो रे. फूल पाखरू हा दुसरा अन पुनर्जन्म हा या प्राण्याचा नित्य जगाला दिसे खरा. राघोबा, मी तुझ्या पाया पडतो. अरे ज्योती, मला या संकटात घालू नको. कसलं संकट? अरे संकट नाही तर काय, लुगड नेसाला लावून तू त्याला काय माणसात न उठवणार का? अट घालताना कुठं गेली होती अक्कल? राघोबा, अट घातली म्हणून लगेच लुगड नेसलंच पाहिजे का? होय, नेसाला पाहिजे. अट त्यानंच घातली होती, मग आता का शरम वाटते? अरे आपण तमासगीर आणि हरिश्चंद तारामती नुसतं दाखलं द्यायचं नसतात, त्यांच्या प्रमाण शब्द पाळायचं असतं. राघोबा, पुराणातली वांगी पुराणात. अरे तमासगीर म्हणून बोर्डावर गेलो तर कशाला रे? मी सबूत पाळायला तयार आहे. अरे पर ज्योतिबा. पर नाही, काही नाही. मांगावकर हरले तरी बोलाचे सच्चे आहेत हे तरी कळू दे लोकांना. ज्योतिबा, नेस हे चांगलं टोप पत्री आहे. म्हणजे तुम्हाला काय बी ठाव नाही? अहो कायच्या बाईचा आठ घातली इटकरानं? जो हरवेल त्यानं लुगड नेसलं पाहिजे जनंबर. मग काय, पर ज्योतिबा बी पट्ट्या शब्दाचा हरल्याबरोबर मुकाट लुगड नेसला. काय म्हणतोस, खरं सांगतोस तू हे? तुमच्या पाया शपथ, स्वतःच्या डोळ्यानं बघितलं लुगड नेसलेलं. आई, आई, आई,
पाण्याचा लोटा तरी घेऊन ये। अगं मी आलो, माझ्याकडे बसणार पण नाही तू। अगं मी हरलो म्हणून काय झालं? माझ्या फालदेत चालाय। सांगता न बोलता मला सांगितल्यापासून उमराबाहेर पाऊल टाकलं नाही आणि आज जग सोडून जाताना मला सांगितलं नाही। पारू पारू आग माझ्या म्हणता राग या पुरीवर का झाला? वहिनी साध्वी होती, लुगडं नेसलेला नवरा दिसू नये म्हणून तिने कायमचं डोळे मिटलं। पारू पारू बेटा, एवढी धीराची बाई तिला तिकून हे सोसवलं नाही मग अनुतर काय कवळी कोण? ज्योतिबा अजून तिचा समजा जलम जायचा तो ऐक माझा असा येणे नाही नाही काय ज्योतिबा अक्का म्हणते ते खरं आहे। अरे तुझी जिद्द पारू वहिनीला भोली ती आता पुरीला भवायनं जाऊ दे तिला अक्काकडे। अक्का मी जरा जाऊन येतो बाहेर। आता मुलाचं कुठं बाहेर निघालायचा? विचारलं का कुठं जात असं म्हणून? मग मी जरा ज्योतिबाकडे जाऊन येतो। कशाला? पुन्हा तमाशाचं भूत उठवायला लागली का? पुन्हा तमाशाच्या नावानं वारड्याला? तमाशाच्या नादापायी का आपली बाईल गमावली आहे विसरू नका सा। एवढं कुठे आमच्या नशिबात? हिचीच वाट बघतायसा तुम्ही? मी एकदा मेलो म्हणजे मोकळी झाल्याचा संसार आता एअरपोर्ट करायला। खरंच तुझ्या बाळ एकदा भेटलंच पाहिजे। कशाला? त्याला विचारणार आहे। काय विचारणार आहे? तुझा जलम वाघाच्या वयात झाला का काय? काय म्हणाला सर? आणि म्हणलं सार की वाघिनी सारखी गुरगुर गुरगुर करते म्हणून म्हणलं। नवरा शेरपट झाला म्हणजे बायकोला वाघिनी सारखं गुरगुरायला लागतं या। बरं 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 अपकुणार कुठे निघाला सर? काय करू? ते ताट घ्या, ही वाटी घ्या। बरं तो पाठ घ्या। काय घेतला? पाणी घ्या जेवायला बसा। आता हिचे घेतो सावकाश बोलगी सावकाश बोलगी ऐका ऐका एकदा बाहेर गेला सा म्हणजे आठवण राहत नाही तुम्हाला घराकडे यायची। हे खरं आहे? खरं आहे खरं असायचं म्हणजे काय म्हणजे काय काय गेलं वाटतं बरं? काय वाटतं यावर? तू बायको असावी बस तुझ्यासारखी काय माझ्यासारखी
मॉडल बाकरी मूर्ती ये मजबा आपण भाकरी खाऊ हाय खाते ना भाकरी बेटा खरंच या अंजूकडे बघितलं की मला ज्योतिबाच्या पोरीची आठवण येते. लय दिन झालं पोरगी बापापासून वेगळे राहिले. कशाला बोलावणं केलं आम्हाला? अरे जत्रा आली ना वर चार दिवसात इसरला साहेब. अरे जत्राच्या फडात नेसलेलं हे लुगड सोडायचं आहे मला. ते जत्राच्या फडातच सुटलं पाहिजे बाळा. अरे या लुगड्यापाई पालूला गमावून बसलोय मी. ज्योतिबा झालं गेलं पुन्हा कशाला त्याची आठवण? अरे इसरता येत नाही म्हणून बाळा. यंदा जितलो तर पारूला या जन्मात नाही तर पुढल्या जन्मात तरी तोंड दाखवायला जागा राहील मला. ज्योतिबा 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 आम्ही तयार आहे. पण तुझी तब्येत अशी खचलेली भलत सरत झालं तर बरं होईल बाळा. ज्योतिबा अरे अरे हे काय जिणा आहे दिवा बिताच. त्यापेक्षा लढत देताना जीव गेला बोर्डावर तर सोनं होईल जीवात. अरे काय राहिलं या घरात? अरे त्या भीती आणि छपारातलं म्हणजे काय घर बाळा. त्यात बाबरणारी कार पाडील गेली. अरे पुढची पोरगी दूर ठेवावी लागेल बाळा. बाळा तूच तिचा निरोप सांगितला. अरे हे लुगडं गेल्याशिवाय ती भेटणार नाही बापाला. बाळा तुम्ही तयारीला लागा. ही बारी जिंकायलाच पाहिजे आपल्याला. आणि या तुऱ्याचा मान राहिलाच पाहिजे. ऐका कलगी तुला ते सवालचा बाप ऐका. गेल्या वर्षीचा डाग धुवून करायला ज्योतिबा मांगावकर आलाय तेव्हा लोकांनी शांतपणानं सवालचा बाप ऐकावे. ऐका अरे बाळा मांगावकराला म्हणावं हे पहिलं लुगडं बोजून ये. बरं बरं ते बदल सवालचा बाबा नंतर. अरे पण नाच्या बरोबर कसला सवालचा लुकडं नेसला शब्दाला जागला बोलू द्या त्याला सवाल. मी जबाब दिला नाही तर हेच लुकडं मी नेशील. अजून नाही काली आणू येईल बरे येईल. अरे तुला लवकर आण तुझ्यासाठी जीव अडकलाय माझा. ज्योतिबा ज्योतिबा अरे मी तार केली आहे तिला. तू जरा गप्प बघू. अरे अरे तुला लवकर तुला बघाय पाहिजे. डोळं उघडं ठेवलं होतं मी. आलो अक्का अक्का कुठं आहे? मी इथं आहे ज्योतिबा. काय केलं की तमाशाची हवा सारं फिटली नाही. सारं फिटले आता 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 एकच राहिले. आई बाबा हिना माझ्या पुरीच कस होईल? ज्योतिबा ज्योतिबा तू खरं काळजी करू नक. मी आहे तिला. रडू नका पुरी रडू नका. अगं आता समिंदरा पार होता येत पर हे पाणी वलाडून जाता येत नाही. रडू नका पुरी रडू नका. ज्योतिबा ज्योतिबा तू बोलू नकस. मुखात पळ बघू बाळा बाळा. अगं आता बनवण आलंय नाही ये नाही आता बाळा. अरे त्या कपाटात तू राहाय तेवढा अन्न
तमाद गिरांचा देव है जो देव है अंतु गप गप पुरी अगद माफ करा देवा तुझी हार झाली माझ्यामुळे जीत करायला हात तोकडं पडलं तुझा मान राखला जितलो असतो तर हे लुकड सुटलं असत पारूला भेटायला तोंड राहिला नाही नाही माझा जीव इतकंच खोटारच राहणार आई म्हणून एक बरं झालं नाही तर बाप काय करायचं खरंच काय नशपण रडू नकोस रडून काय गेले माणसं पाहतात काय असं रडू नये रडू नकोस गेलेली माणसं अजून कशी परत आली नाही एवढं झालं कवा गेलात काय एवढा उशीर झाला हे काय आलीत बाबा बाळा एवढा हिळ का झाला काय सांगू नाही ये बाळ बघितली तर कावळा पिंडाला शिवण म्हणजे कावळं म्हणलं मुलूकभर कावळं जमलं होत पण एक शिवायला तयार नाही सार आठवलं सांगितलं पोरीची काळजी करू नको म्हणलं देणं घेणं बघीन म्हणलं पण कावळा शिवला नाही काय त्याची इच्छा माग राहिली कुणास कावळा शिवला नाही किती वेळ माणसं ताटकळणार भटागडनं दरबाचा कावळा शिवायला लावला आणि उठलो बाळा त्याची ती तर इच्छा राहिली नसेल ना राघोबाला लुकडं नाही ठेवायची बरोबर हीच इच्छा होती त्याची म्हणूनच कावळा पिंडाला शिवला नाही काळा पिंडाला शिवला नाही तर काय होत मुक्ती मिळत नाही आत्म्याला मुक्ती म्हणजे का तुला काय करायचं पोरीला सांगा ना मुक्ती म्हणजे काय हे बघ मेल्या माणसाची इच्छा पुरी झाली नाही म्हणजे जीव टांगला राहतो त्याचा सरग मिळत नाही त्याला म्हणजे माझ्या बाबाची इच्छा पुरी झाली नाही तर त्याचा जीव टांगून राहणार वय पर ती पुरी करण्याचं वचन दिलं तर मुक्ती मिळते त्याला असं काय करते पुरी बाबा तुम्ही आता जीव टांगू नका तुमची शपथ घेऊन मी सांगते ज्यानं तुम्हाला हरवलं त्याला मी लुगडं नाही सलावी तरच तुमची मुलगी म्हणून घेऊन कसली शपथ घेतली अगं खोड लागलं की काय तुला बाबाच जीव टांगला त्याच्यासाठी मी काय करू नको ऐक ऐक कशी पोरी बोलती ऐक ती बोलत नाही आता तिचा बा बोलत्या त्याची इच्छा बोलते तिच्या तोंडानं मी अंबाबाईची शपथ घेऊन सांगते तुमची इच्छा मी पुरी करेन सुटल्या मला अख्खा बघितलं काय पण ती इजली पुरीची शपथ ज्योतिबानं ऐकली आता त्याचा जीव शांत झाला शाबास पुरी शाबास अगं आम्हाला जे जमलं नाही ते तू केलंस तू केलंस बेटा तू केलं मी आहे तुझ्या पाठीस तुझ्या बापाचा सूड घे आणि त्या इटकराला लुगडं नेसायला लाव त्यावर मरायचा नाही मी आणि त्या आधी यमदूत आलंच तर त्यानं सांग बाबा लो जरा थांबा माझ्या मित्राची पोरगी त्याची इच्छा पूर्ण करते यार तेवढे बघू द्या आणि खुशाल घेऊन जरा
ड्रायव्हर घरात न असतोय तुझ्या तालावर तर घुंगरू कशाला का सरळ बोलता येत नाही तुला सरळ विचारता येत नाही अगं ही घुंगरू अनुसाठी आहे तिला नाश शिकायला घेऊन जाणाऱ्या मास्तराकडे चिलीत गेली तुमची अक्कल अव त्या ज्योतिबाला संसारात उठवलं आता पुरीला उठवणार आहे वय अरे तिला नाही त्या इटकराला उठवणार आहे आम्ही तशी शपथ घेतली पुरीनं त्या इटकरानं आमच्या अब्रूच कातडे येशवीर वाळत टाकलंय त्या चामड्याच्या जोड्यानं मुस्कट रंगवणार आणू त्याच तोच का फिरलंय तुमचं अव ती पोरगी ती इटकर केवढा आता हाय का तू या घरात आली होती तेव्हा एवढीशीच होती की पर आता आता काय जाऊ वागा तू पाक मांजर करून टाकलं वर्ष दोन वर्ष पुरा पुरा तुम्ही ऐकलं तर खरंच म्हणतील बायकोच का स्वाम बायकोच हाय लग्नाची तुमच्या तमाशात बर बर थोडा चा कर बघू चा मिळणार नाही का ग का पाहिजे असेल तर ढोसा हॉटेलात जाऊ तेच बर म्हणजे पैसे जात्याल शिवेत्र वाचत्याल चालला कुठं जा प्यायला जा म्हणल्या बरोबर निघालो चला चाकी आला या आणि मग जावा कुठं जायचं असेल तिकडं चला आता कस मास्टर ओ मास्टर कोण आहे बाळा फार दिवसाने आलात रे वय ही ज्योतिबा मांगावकरांची पोरगी आणू मास्तरांच्या पायावर घाला आणली मास्तर कुठे आहेत ते बाहेर गावी गेलेत बाहेर गावी गेले कवा येणार आहेत आणखीन 8-15 दिवस तरी लागतील यायला असं आता काय करायचं बाळा काका बर आम्ही येतो चला ना बाळा काका तो फोटो कुणाचा कोणचा अगं ह्यो आपल्या मास्तरांचा फोटो असं बाळा काका येता का तेवढा आपल्याला मागून वा लोकाचा फोटो आपण कसा मागायचा आणि फोटो घेऊन तुला काय करायचं बाळा काका आमच्या पुस्तकात की नाही एकलव्याची गोष्ट आहे तो कसा आपल्या मास्तरांची मूर्ती पुढे ठेवून धनुर्विद्या शिकला तशी मी बी शिकेन तुझं आपलं काहीतरी अगं हा हा म्हणता 8-15 दिवस निघून जातील चल आपण नाही बाळा काका मी आजपासून शिकणार शिकी पण आपण परत येऊ नाही मी आजपासून शिकणार अनु शिकायचंय ना तुला शिक बाळा अरे शिकणाऱ्याच्या आड येऊ नये कधी तुला फोटोच पाहिजे ना हाय शिकायचं चाललंय वाटत कोण मास्तर या 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 अनु मास्तरांच्या पायावर मास्तर तुम्ही नव्हता तर तुमचा फोटो समोर ठेवून नाच शिकायचं चाललंय तिथं याला श्रद्धा म्हणतात बाळा फार मोठी कलाकार होणार आहे पोरगी हात धरणार नाही कुणी हिचा अहो ती जिद्द आहे तिची जरूर पुरी होईल मी शिकवेन तिला बाप साहेब तिची सवाई करून दाखवी जरूर जावा मास्तर त्या इस्कराचं नाक कापून त्याला लुगडं नेसायला लावल्याशिवाय हिच्या बाच्या आत्म्याला शांती नाही मिळायची पोरीनं शपथ घेतली आहे तशी होय असं तुम्ही काही काळजी करू नका शिष्याची शपथ गुरुलाही बंधनकारक असते आयुष्यमान हो आयुष्यमान मास्टर पोरीला असं नाच गाणं शिकवा की त्या इटकऱ्याचं नाकच ठेचलं पाहिजे अरे नाच गाणं शिकवता येईल रे पण आवाजाच कस बस बस आवाज काय शिकवता येत नाही ना आवाज आवाज तर असा भेंगरी सारखा आहे पोरीचा अनु ते सीता अक्का बरोबर भजन म्हणते ना ते मास्तरासनी म्हणून दाख ऐका देवाची आधारी मीरा दंग भजनात
सुरेखा सुरेख तू घुंगरू आणलीस ना बरोबर होय आणि करते मी माझ्या हातानं त्या पुरी आता तयारी हे काय तुझ्या पायातन रक्त आलंय रक्त खरच की म्हणजे पायातन रक्त आलं तरी तुला समजलं नाही वा शाबास हीच कलीची समाधी बरं पोरी ती ज्याला साधते त्याच्या पायावर कला लोळण घेते पैसा मी औषध घेऊन येतो पायाला लावायला नको मास्तर घरी गेले म्हणजे आता औषध लागेल त्याला मी उद्या केव्हा येऊ उद्या नाही आली स्त्री चालेल का अगं पायाला चाळ लागले तुझ्या मास्तर पायाची चाळण झाली तरी सुद्धा मला नाचलं पाहिजे निदान तो दिवस उजाडेपर्यंत बर 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 आली सोनू आज एवढा येळ का ग झाला नाश्ता नसता भानच राहिलं नाही बघ असं होय बरं चल गरम पाण्यानं पाय शिकूया आणि माझ्या बाईची दिश बिघाडते चल आणि हे ग काय पायातन रगत कशा ना आलं तुझ्या पाय फाटत तर नसलीस होय ग अगं थोडस रक्त आलं म्हणून काय झालं पाण्याने धुऊ म्हणजे झालं चल वय वय लई शान आहे थांब मी हळद आणतो लेप लावायला काय आणू बाई आज काय काय शिकवलं तुम्हाला मास्तरानं अरे गब्बसतोस का आता अदुगर्द म्हणून आली या पोर बघ बघ नातून नातून कसं रगत निघली तिच्या पायातले आणि तू वर विचारतोयस अक्का अक्का तपश्चर्या आहे ती अरे बाबा कसली तपश्चर्या घेऊन बसलायस कधी बघितलंय तिच्याकड बघ बघ कशी वाळून गेली या पोरती आणि उद्या बोर्डावर उभं राहून जितल्यावर कौतुकानं फुगलतावा काय अनुभवी वय वय अरे दवाचा तवा बघता येईल आज तर हाल काढतीय नव पोर एकदा बघितलं तिच्या पायाकड अरे नाचून नाचून पाय फाटल्यात बघ तिचं वय अग हळदीचा लिया पाना इसरलूस की मी ह्याच्या बडबडी मोहरत काही ध्यानात राहत नाही माझ्या बाळकाका काय जत्रा जवळ आली आहे ना हो वय दोन महिना राहिला जत्रेला बर मग फड नको का उभा करायला म्हणजे औंदाच तू उभी राहणार बोर्डावर वय कधी एकदा त्या इटकराला लुगडं नेसायला लावीन असं झालंय मला शाबास रे माझ्या गबरू अगं फड फड काय करते एक हाळी दिली की फड उभा
पण शायराचं कसं करायचं? शायराचं? मग आणखी एखादा शायर. म्हणजे आणखी एखादा शायर का? शायर म्हणजे काय? चोळीचं खण आहे वय. 100 रुपये टाकला की पटकन मिळाया. अगं शायर झाला मावा लागतो. पटे बापुरा परभा कर झालं तर होनाजी बाळा तसंच आम्ही. म्हण आम्ही. अरे कुठं त्यो होनाजी बाळा आणि कुठं तू? का का तुम्हाला ठाव नाही एक काळ आम्ही बी गाजवलाय. तुम्ही? आम्ही म्हणजे हिच्या बाण आणि मी. हिच्या बाचा आवाज आणि माझी कवन. पण बाळा काका ती कवन आता चालणार नाहीत. खरंय तुझं म्हणणं. राणे छापाचं जुनं चांदीचं रुपये जिथं चालं ना तिथं आमची कवन कशी चालणार? पण तू काळजी करू नका. माझ्या दुकानात रोज 10-5 गिरायक येतात. कशाला रे? जोड शिवून घ्यायला. त्यातला एखादा तरी मापाचा सापडल. म्हणजे? म्हणजे हे आपलं शाहीर. अदुगर तुझं तोंड शिवून घे. कवा धरला बडा 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 बडबडतोय. तोंड आहे का काय? चल ग, तुझ्या पायाला लेप लावतो. त्याचं कधी सापायचं नाही. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. हो पांडोबा, आज आपले पेटीवाले आले नाहीत अजून. हो ना. खरं म्हणजे माझ्या अगोदर रोज येतात ते, पण आज त्यांना का वेळ झाला काय कळेना. अरे काहीतरी कारण असावं, त्याशिवाय त्यांच्याकडून उशीर व्हायचाच नाही. कोण आहे? मी जयवंता. जयवंता? हो विटकराचे जयवंता, सांगलीच. अरे मग ये ना ये. केव्हा आलास? सकाळीच आलो. तबला ढोलक्याला पुढ्या करायला टाकल्यात. बर, अजून झालं नाही. नाना म्हणाले जातोस कोल्हापूरला तर मास्तरना भेटून ये. बरेच दिवसात भेटला नाही राघोबा. त्याला सांग म्हणावं सांगली कोल्हापूर काही दूर नाही. बर, कसा काय चाललाय तुमचा तमाशा? चांगला चाललाय. परवाच गेलो तू मराठवाड्याला, चांगले कार्यक्रम झाले. नवीन काही लिहितोस का नाही तू? थोड. तुझ्या लावण्या एकदा आणून दाखव ना मला. बर बर. अरे हो, तुझा पेटीचा हात फारच सुधारलाय म्हणे. अरे मग वाजव ना काहीतरी. वाजव वाजव. कोण अनु? अगं ये. फरक नाही. अरे चे बैस ना. बैस बैस. अरे हो, आज आपण पेटीवाला आलाच नाही. अस मग मी जाते. अनु हा जातेस कशाला? हा जयवंता करील ना सा. छान वाजवतो पेटी. काय रे जयवंत, करशील ना सात? हा सात. हो करेल की. हा अनु बांध चाळ. मदन मस्त पद चाप करित झंकार नुपुर दरबार भुलवि नर्तकी. तकिचुम तकिचुम छलनन झुमझुम छलनन झुमझुम क्रांत तथै तत थै क्रांत तथै तत थै क्रांत तथै तत थै. चुमक चुमनाचे नाचे नर्तकी. चुमक चुमनाचे चुमक चुमनाचे नाचे नर्तकी. चुमक चुमनाचे नाचे नर्तकी. शृंगारातुल आले धावन शृंगारातुल आले धावन स्वर्गातला मेलके सारखी. चुमक चुमनाचे नाचे नर्तकी. चुमक चुमनाचे नाचे नर्तकी. तकान ता थै जग झंझन तक 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 तका तक तका त्रांग तथै तक तका त्रांग तथै तक तका त्रांग तथै.
चुमक चुम नाचे नाचे नर्तकी चुमक चुम नाचे नाचे नर्तकी बहुत अच्छा बहुत अच्छा, वाह पूरी वाह, झकास झकास। वारा आणि पाणी याची तशी काय चढाओढ चालली? वाव फार बर मास्तर, निघतो मी, आपल्याच्या पुढ्या तयार असतील घेऊन जायला मग चलो। अरे थांब, काल सत्यनारायण झाला, प्रसाद घेऊन चला। बर अनु तू थांब, काल सत्यनारायण झाला आणि तुम्हाला प्रसाद द्यायचं तसंच राहून गेलं। घ्या पांडोबा। जी मास्तर। या या घ्या प्रसाद घ्या। आणि अनु हा का नाही बाळा आणि सीता कला दे। हा बर मास्तर, निघतो मी, तपल्या। बर बर काय झालं? काय नाही, हे प्रसाद पडला हातात ना। अहो हातात कशाला घेतला? सर केळीच पान फाटलं। मग कागद देतो तुम्हाला, यात पान। काय म्हणालात? मी काय नाही असं मला वाटलं तुम्ही काहीतरी म्हणाला। नाही तुम्ही नाश्ता चांगल्या बर का? शेव तुमच्या पेटी इतकं चांगलं नाही। एवढी कुठे चांगली वाजवते आम्ही पेटी? पण आज तर तुम्ही फारच छान वाजवलीत पेटी। मी होय तुम्ही तुम्ही पहिलं पाऊल टाकलं सा आणि आपसुक सुरू म्हटली पेटीत। बरं येतो मी।
तुम्ही राहताय कुठे? मी बुधवारात. तुम्ही सांगलीला? कालच आलो सांगलीस ना, आज जाणार तो. पण हे बघ, गर्दी कसली असते या गाडीला, जागा बिलकुल मिळत नाही. असं होय, मग रिझर्व करावं आधी तिकीट. रिझर्व? तेच विचार चाललाय माझा. बघूया आता कुठपर्यंत जमतोय ते. रिझर्वेशन तो पिवळ्या. अरे हाय काय हे, घरात लावणी दारात लावणी कधी देवाचं नाव घेशील का नाही? का मरताना सुधी तू लावणी म्हणतच मरणार? अक्का तुम्हाला ठाऊक नाही, शाहीर परशुराम लावणी म्हणत म्हणतच मेला. खरंच बाळा, तू चांबारकी करीत होतास नव ते अगदी बेस होत बघ. अक्का खरं सांगतो, कड टाकून 12 वर्ष चांबारकीचा धंदा करतोय अजून काही त्यात मन रमन. अजून कड्या ढोलकीचा आवाज कानात कसा घुम घुम घुमते. असं वाटतं या कवा एकदा आपली अनु बोरडावर उभी राहते. आणि हे बघाया, हे बघाया जो त्या आज पाहिजे होता. पुरीचं गुण बघून डोळं दिपलं असतं त्याच. पर अनु अजून आली नाही. अरे ती काय आली नव्ह काय? होय की आत्या? आत्याच लई गंमत आली बघ. कसली ग ही आपली नाच गाण्याची? आणि ही पुढे कसली तुझ्या हातात? सत्यांचा प्रसाद आहे, मास्तरने दिलाय. आत्ता आणि मला ग त्याला त्या दुधात दे बघ बाळा तू हावरा. तुम्हाला येऊ का घ्या. वा छान सापडला, एकदम सापडला. सत्यनारायण पावला. सापडला काय? सापडला हो बाळा काका. तू ऐक ऐक गवळणी सखे साजनी बाल मैत्रिणी आजोबाई आजोबाई पाहिला मी सारंग पाणी. मी फिरवित होते फणी सुटली ग वेणी बघता दर्पणी खुणावित होता मला ऐण्यात तुम्ही. मुख झाकलं हातात आणि गेले अंगणात त्याच्याकडे पाहिलं चोरून. कुणाची ही लावणी? तू सांग बघू. मी अग प्रसाद दिलास तोच येऊ कागद, त्यावरचीच लावणी आहे. अस खरं सांग, कुणी दिला तुला ह्यो कागद? मला नाव माहित नाही त्यांचं. मग ह्यो कागद हाता आला कसा? मास्तरांच्याकडे आले होते ते. जिन्यावर मला ठेस लागली आणि परसात पडलं आणि माझ्या हातातलं पान फाटलं. तेव्हा ह्यो खिशात काढून दिलं त्यांनी मला कागद. अरे 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 अग परीस गावला होता पर तू ओळखलं नाही म्हणकी त्याला. परीस? अग शाहीर म्हणजे परीस. त्याच्या लेखणीच्या परशानं साध्या शब्दाचं सोनं होत पुरी सोनं. आहा काय लावणी लिवली. असा शाहीर आपल्याला गावला तर त्या इटकराला जलमर इटवर उभं करू. हे बघ काय बी करून तू याला हात आणला पाहिजे. पण त्यांचा पत्ता? अगं मास्तरांनी ठाऊक असेल. खरंच की? हे बघ उद्याच्या उद्या त्याला शोधून आणलं पाहिजे. जर का त्या इटकराला पत्या लागला तर आपल्या आधी तोच याला उचलायचा. काय म्हणतो मी? बर अग ऐक ऐक गवळणी ग कोण? जयवन? अरे ये ये गेला नाही सोय सांगलीला? म्हणाय ते हे तबल्याचे पुढे तयार नाही अजून. अरे मग जाऊन यायचं, सांगली काय लांब आहे. होय बर का आला होतास? हे ते हे आले नाहीत अजून. कोण कोण? कोण नाही, आज शिकवणी नाही वाटत. अनु होय ती नाही यायची आज. आठवड्यातून 3 दिवस शिकवणी असते तिची. असं होय का? कुठं काय काय नाही जातो, ते दुकानं बंद होतील. बर बर बर.
बर बर मास्तर म्हणाले तू तुम्ही आज येणार नाही म्हणून. येणार नव्हते मी, आठवड्यातले तीनच दिवस शिकवणी असते माझी. पर आज मुद्दाम आले मास्तरनं तुमचा पत्ता विचारायला. माझा पत्ता का? तुम्ही चांगले शाहीर आहात हे सांगितलं नाही तुम्ही मला. मी छे कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? ह्या कागदान आई काय कळलं? कागद कोणी दिला तुम्हाला? वा, काल तुम्हीच नाही का दिला प्रसाद बांधू? खरं सांगा, ही लावणी तुम्हीच लिहिली आहे ना? खरं तर झालं आपलं काहीतरी. काहीतरी काय? फारच छान लिहिली लावणी. आवडली तुम्हाला? माझे काम होत तुमच्याकडे. काय? तुम्ही आज माझ्याकडे चहाला याल? आज आता येतो की मोकळाच आहे मी. खरं? मग चला की. चला की. काय हो तुमच्या रिझर्वेशनचं काय झालं? रिझर्वेशनचं ते आता झाल्यासारखंच आहे की. दैवाची लीला अगाध आहे. काय झालं मस्त? ते पहा ना, ते अनु आपल्या बापाचा सूड उगवण्याकरता जिद्दीनं उभी राहिली आणि ज्याचा सूड उगवायचा त्या राघवा विटकराच्या पोराबरोबरच आज हसत चालले. जयवंता कोण हे माही सुद्धा नसेल तिला. दैव काय खेळ खेळायला लावेल हे काही सांगता येत नाही. बाळा काका ते आले. कोण ते? जयवंतराव. अगं पर कोण जयवंतराव? ज्याने लावले नेले नव ते. अरे वा वा, या या. राम राम, बसा बसा. आणू जान. नाही नाही, आता घेतला होता मी. म्हणून काय झालं? आण ग तू. बाकी जयवंतराव लावणी झकास लिवली बघा. नाही म्हणजे हात रुळला बरं का तुमचा? आता जमलच नाही म्हणजे आमच्या अनुचा आवाज आणि तुमची लावणी. आता त्या इटकराला लुगडं नेसायला लावायला कितीसा वेळ लागणार? विटकर? विटकर. कोण विटकर? आता पुन्हा नाव घेतलंस आता चहा बी कडू लागल. बसा तुम्ही. तो सांगलीचा राग आहे इटकर. विटकर? पर असं त्याने केलं काय तुमचं? आणि काय करायचं बाकी ठेवलंय? हे अनु कोण आहे खावा आहे तुम्हाला? नाही. कोण? ज्योतिबा महांगावकराची लेख. हिच्याच बापाला सवालचा बाबा थारून लुगडं नेसायला लावलं त्या राग आहे इटकरानं. आता तुम्हाला ठाऊक असेल की हो? होय होय, ऐकलं होतं मी तसं. मग पर शो नक्कीच सांगलीच आज का? बराबर. पर का तुम्ही कुठे असता? सांगलीला. सांगलीला? हे सायकलचं दुकान आहे माझं तिथे. असू द्या असू द्या. अहो त्यात एवढं लाज आहे काय झालं? नाही म्हणजे धंदा खंचा का असणार? आपलं इमानदारी केला म्हणजे बेस्ट. बरं आता घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी एकटाच आहे मी. म्हणजे लगीन बिगीन? लगीन नाही, लगीन आहे अजून. तरच तुम्हाला लावण्या सुचतात बरं का? असून दे असून दे. अहो आजपासून तुम्ही आमचे शाहीर घाला. शाहीर? होय म्हणावं. द्या घ्यायचं काय बी कमी पडणार नाही बघा. हा नाही नाही तसं नाही, पर मला हे जम न जमायला काय झालं? हो हो, तुम्ही ती लावणी चोरली तर नाही ना? बरं झालं तर प्याच्या. अनु हे बघ, ती सुपारी पानात येडा घे आणि यो 100 रुपये घे. त्यासनी ती पाया पड त्यांच्या. अनु 100 रुपये आणि पाना चाहिरा दे शाहिरास. नाही घ्या. 100 रुपये आणि पानाचा विडा म्हणजे आजपासून तुम्ही आमचे शाहीर झाले. रीती परमाने इरा दिलाय तुम्हाला आता. हे बघा, आता तुम्हाला करार मोडता येणार नाही. हो हे काय बोलतच? बर येतो.
राम राम। हे बघा आज सोमवार आहे, गुरुवार पर्यंत नाही आलं तर मग मग काय? काही नाही, बाळकाका रागवतील। बाळकाका? हा हा बरं आहे, येतो बाळकाका। नट रंगी नार मारे थोड़ा जातो मारा नहीं
ही लावणी ठासून झाले पाहिजे असं म्हटलं तर म्हणणं आहे. ही लावणी लावणी ठासून झाले पाहिजे. पण मला कुठे येते माणसे? खरंच मला ही लावणी येते. ही लावणी जयवंतराज नाही. अगं तू भिवू नकोस, मी ऐकी. मी करतो साथ. चल तू करशील साथ, पण मला यायला नको. बरं का पाटील? नाही म्हणजे या जातील ना दुसरीला. नाही नाही, हीच लावणी ठासून झाले पाहिजे. आहो परे 5 रुपये फुकट दिला. नाही पण दुसरी म्हणजे नंतर नात्याला कशाला उभे राहिले. आहो परे हा मंडळे चंपा, तू लावणी नमता भाई काली. सातीला जयवंतराव नाही, मग कशी म्हणून लावणी? तेच नाही जिथे आई लावणी. दुसऱ्या कुणी साथ करून फज्जा झाला असतं लावणीचा. अरे आता झाला तो काही कमी झाला. काय जयवंत अजून कुठे आले ते कोल्हापूर असत? म्हणजे पाणी माहित असून आला नाही जयवंत? ते बघा आला जयवंतराव. आरती आला ओवाळायला. काय रे आज बारी होती ठाऊक होतो ना तुला? मग का नाही आलास? बापाच्या बारीचा फज्जा उडवायचा होता. अरे उभ्या हयातीत बोर्डावर अशी फजिती झाली होती इटकराच्या फुलाची. काय करत होता इतके दिवस कोल्हापूरला? धुलचीला पुढे बसवायचं होत. मग आणलीस? नाही ते अजून शाई भरून झाली नाही. अस गालावर शाई फुटली म्हणजे समजा येशा लाव ती ढोलची आला. हे काय कुणी आणली? अरे वाट बघून सकाळी दुकानदाराला आणून दिली ती हत्यार. थापा मारतोस. हे बघ एक वेळ गय करतो, पुन्हा असा वागला तर थोबड जागेवर आला नाही खोटं बोलायला. कोण? चंपा. तुमच्या बाबांचा राग म्हणजे वळवाचा पाऊस आला आला आणि गेला गेला. खरं त्यांची लई माया आहे तुमच्यावर. तुमच्या जागी दुसरा कोणी असं वागला असता? असं काय वागलो का मी? अहो तुम्ही नव्हता तर इटकऱ्यांच्या बारीची आगरू जाण्याची वेळ आली होती. होय असं काय अगदी आबाळ कोसळलं? अहो एका पब्लिकनी तू नटारंगी नार ही लावणी म्हणायला सांगितली. मग म्हणायची ती लावणी तुमच्या वगैरे कुणाच येते का? तो माणक्या होता ना सातीला. माणक्या? तुमची सर माणक्याला येते होय. काय ग काय बिघडलं? काय बिघडलं? अहो जसा विडा रंगायला चुना आणि कात लागतो तसा हा. तुम्ही पेटी बाजू लागला कि आपसू पाय नाचायला लागत. खर जेवण तुम्ही नुसता एकदा नजरेला नजर दिली कि भिंगरेव आणि ता निघते गळ. खरच खरच हे असं का होत हे ठाम नाही, पर होत मात्र. खर तुझी कटकट बंद कर बघू. सकाळचं ना माझं डोसकं दुखायला लागलं. चल तू अगोदर बाहेर उठ. तू बोल नकोस काय? तू बाहेर उठ. हे बघा ही कराराची सुपारी आणि हो 25 रुपये. तुम्ही आता आमची शाहीर झालात. तुम्हाला आता ह्यो करार मोडता येणार नाही. कोण? जयवंतराव. या 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 शाहीर या बसा. आवो अनु सकाळ धंदा वाट बघतीय तुमची. होय पर धंदा सांभाळून यायचं म्हणजे सांच्या परिस यायला जमतंय असं. होय बसा तुम्ही, मी जरा देवाला जाऊन येतो. पर अनु येईल एवढ्या आताच कलासात गेली या मास्तराकडे. असं होय येऊ दे येऊ दे. बसा तुम्ही, आलो चा मी. वादळ झालं या घरगडत या.
पाऊस येणार लक्षण दिसतय. आता काय करावं? अहो पोरीला छत्री बी नेली नाही. आलो तर मी. अहो पर तुम्ही नाही की छत्री चांगली एवढी घरात राहिला नाही. पावसानं काही तुला चिट्टीला भिजली होय ते बघितलंस का? पावसानं भिजलेली काय पण ती सुद्धा पाण्याचं बदल दिसली. तुलाच काय झालं एवढं लाजायला? अशी मर्यादा नाही वाव. आम्हीच तेवढी मर्यादा पाळायची होय. अगं तुला बघून आवाळाची मर्यादा सोडून ढगाने ते धाव घेतली तुझ्याकडे. मी तर काय साधा माणूस. शाहीर शोभता खरी. कंचातील लावणीचं तोंड उडकायचं चाललंय जणू. पुढं किलोन सापडलं मी. असं कुठल्या पावसात उभी जलपरी ओ पावसात उभी जलपरी मदन मंजिरी सगुण साजिरी मूर्त लाजरी डोळ्यामध्ये ठसली मला वसंत सेना दिसली. मला वसंत सेना दिसली. जणू पारी जाताच्या सरी पडती डोईवरी चैत्राची गौरी उभी दारात नेसली साडी भरसरी दलम पांढरी गाचली निरी दिसली झोकात केसातून ओल्या चुंब केसातून ओला चिंब निथळती थेंब शहारे अंग चोळी दंडास लपेटून बसली मला वसंत सेना दिसली. मला वसंत सेना दिसली. बघून भुललो मनी भान हरपुनी अंग अंगातून लहरली वीज दिन राती सुध बुध गेली चैन सांडली ओढ लागली उडाली नीज तुझ्या पुढे ही शरणागती तुझ्या पुढे ही शरणागती गुंगली मती शब्द थांबती जशी का कविता कवीवर रुसली मला वसंत सेना दिसली. मला वसंत सेना दिसली. ज्याचं त्यानं समजून घ्याव अहो ज्याचं त्यानं समजून घ्याव मनाला ठाव कस बोलाव नारीची जात शब्दावले तुम्ही ऐकले प्रीत अज फुलने अंतरंगात दोघात एक भावना दोघात एक भावना कशी तुझ पुन्हा सांगू साजना आजही खून खुनेला पटली मला वसंत सेना दिसली. मला वसंत सेना दिसली. वसंत सेना दिसली. एवढी सुंदर लावणी लिहिणाऱ्या शायराचं तोंड नको का गोड करायला? अगं मग त्यासाठी तिकडे कशाला जायला पाहिजे?
शाहीर भी इतच आहे आणि त्याचं तोंड भी इतच आहे. उगाच आपला काकेला कळसार गावाला वळसाव. तुम्हाला येऊन किती वेळ झाला? ते कुठलं, आता पाऊस सुरू व्हायची जरा उद्या आधी. मला बरी कल्पना नव्हती हा पावसाची, नाहीतर मी छत्री घेऊन गेले असते. नाही नेली तेच बरं केलंस. का अग, पहिल्या पावसात भिजाव म्हणतात माणसाने. काकडा लाव की. आता कुठं गेली? देवळात गेली. आज तुम्हाला बसून गेली वाटत. अग अनु, पदर पेटला. खरच जीवावरच पदरावर निघालो बघ. तुमच्यामुळे तुमचा हात किती पोळलाय. अगं जो खेळच असा आहे, चढल्या पडल्याशिवाय रंगत येत नाही त्याला. चला अगं, चला काय खरंच. थांबा, तुमच्या हाताला लावायला शाळे घेऊन. अगं पर माझं स्वप्न तर काय सारखं बाळा काका. जन्मभर पुरतील एवढ्या लावण्या लिहून होतील या शाळेने. खरंच तुमची ओळख झाल्यापासून मला नेहमी एक प्रश्न पडतो. कुठला? कि तुम्ही लिहिता चांगलं कि बोलता चांगलं? सांगू. पावसात उभी जलपरी मदन मंजिरी सगुण साजरी मूर्ती लाजरी डोळ्या मध ठसली मला वसंत सेना दिसली. आणतो का इकडे? का, माझ्यासाठीच केली नव लावणी? नाही. मग कुणासाठी केली? नसत्या पंचायत काय करायच्या, माणसानं आपल्या पायरीने वागाव. असं? आणतो का इकडे? आणि नाही दिलं तर? पाय राहतील का जागेवर नाचायला? दे इकडे मुकट्यानं. काय रे, नवीन लावणी बसलोय सोडून भांडत काय बसलाय? काय रे जयवंता, काय ग? आम्हाला नवीन लावणी शिकवत नाही म्हणत्या जयवंतरा, मग उभं कसं राहायचं उद्याच्या बारीला? काय रे, नवीन लावणी लिहिली नाही मी अजून. तू बोलू नका, ही बघा नवीन लावणी केली आणि म्हणत्यात कसं, ही लावणी तुझ्यासाठी नाही. छान, अगदी फरमास आहे. हे बघ, ही लावणी उद्याच्या बारीला बसवू तिला. हात दुखतोय माझा. काय झालं? भाजल्यात. कुठं आगीच बायला गेला होता? कुठं नाही. हे बघ, आता थेर नको करूस, उद्याच्या बारीला ही लावणी बसवू तिला. आणि हे बघ, ते आपली बारी आहे, गाव सोडून जाऊ नकोस, मी जरा बाहेर गावी जाऊन येतोय. काय सांगतोय? चला ना जेवण, चला ना. नवीन लावणी बसवूया असं काय करता? चला ना. एकदा नाही म्हटलंय नवा मग नाही. बरं, नका शिकू. मानक्या, अरे मानक्या, ये रे आपण नवीन लावणी बसवू. लावणी थांब, सगळ्यांना घेऊन येतो. चांगली दुःख आगत. तुझी तुलची लागली का? तुझी राग लागली नाही? तुमचं लागलं, तुमचं लागलं. पुरी अशी झील धरायची का? अशी चाल काढतो की येऊ. काय बरं,
मला वसंत त्यांना दिसली वसंत वसंत कुठला घेतोस माझा सूर कोणसा आणि देतोस कोणसा त्या सुरातली आहे ते लावणी आणि म्हणूनच म्हणतो जेने तिने आपल्या सुरात गाव नाहीतर गळा फाटतो तुम्ही कुठे निघाला ते विचारायचा अधिकार नाही तुला काय गं काय झालं की जयवंतरावासनी कोल्हापूरला जाऊन आल्यापासून काय डोसक फिरले कुणास ठाऊ मला वाटतं पण असा दुसऱ्या गळाला लागला पर ह्यो गळ तोडून कसं जाता येईल त्याला आता आता घ्या अगं कधी कधी शिकाऱ्या परत शिकार हुशार असते नाही तुला बरं बरं नाही शहाणपण करू नकस कसा निष्ठून जातोय बघतो मी या गळ्यात तुमचं अहो पाहुन जरा थांबा जयवंतराव सायकलचं दुकान कुठं आहे जयवंतराव सायकल दुकान नाही तुम्ही सांगलीच नव हो सांगलीच मग दुकान माहित नाही आल्या तुमची अरे चुकलास का म्हणजे तंबाखू खाल्ला होता आणि चुकलो म्युन्सिपालिटीच्या रस्त्यावर तुझ्या घरात नाही तोंड सांभाळून बोल बाळ्या मी तोंड सांभाळायच्या अगोदर तू आपलं तोंड लपवायचं बघ सांगलीत आला ध्यानात ठेव हाय ठाव मी बी कोल्हापूरचाच आहे सांगलीला लुगडी चांगली मिळत्यात तो म्हणलं तुझ्याच गावचा वाण तुला द्यावा असं वरचा उतरला पाहिजे मला लुगडं नेसवायला सुंड जळलं तरी पीळ जळला नाही लेखाचा बर बर कळल येते होळी पुनवाला बाळाका राम 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 जयवंतराव म्हणजे तुम्ही इथं राहता वय नाही आपलं हे दोस्ताचं घर आहे अस आम्ही साधी सायकलीची दुकानं पालटी घातली तुमचं दुकान काही सापडलं नाही बघा ते गावाच्या बाहेरच्या बाजूला असा हात आहे चटकन कुणाला गावत नाही ते पर तुम्ही कसं इकडे नाही म्हणजे काय काम होतं का आपलं सहज भले अहो सहज आलो असतो तर सायकलीची दुकानं कशाला उरकली असती म्हणजे सायकल पाहिजे सायकल नग मी तुमच्याकडे आलो होतो अनुने तुम्हाला बोलवलंय अनुन कशाला प्रत्यक्ष तिला विचारा म्हणजे तिच्याकडनंच कडक गेले चार दिवस सारखी वाट बघतीय शेवटी मला तिने इकडे पाठवलं मग मी आज येतो म्हणून सांगा तुम्ही व्हा मोर नाही 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 प्रत्यक्ष मोहर घालून आणा सांगितलं या जमायचं नाही हे बघ असं करूया आपण दोघं तुमच्या घरी जाऊया आमच्या घरी ऐकून तर घ्या तुमच्या घरी जाऊया आणि तिकडनंच कोल्हापूरला निघूया नाही काय आमच्या घराचा पल्ला लिहिला असू देव तुम्हाला हेल्पाटा कशाला तुम्ही व्हा की मोर टेंडा मी येतो सायकल नाही 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 जमायचं नाही मोर घालून आणायला सांगितलंय चला गुमान अहो तुम्ही जर आला नाही तर आम्हाला जोडं खावं लागत्याल आमच्याच दुकानात तयार झालेलं चला तुम्ही यायलाच पाहिजे चला म्हणतो तू बोलायचं नाही काय झालं ग काय झालं जयवंतराव गेलो गेलं कुठं कोल्हापूरला आणि कुठं अरे गेलं का जवा बघावा तवा कोल्हापूरला नाही नाही आमचं चुकलं दुलचीला पुढे बसवायला मीच कोल्हापूरला जायला पाहिजे म्हणजे समज सुरळीत चाललं असत पुरपुर आत्याबेला मिशी असत्या की मामांची म्हंटल असतं हे बघ अजून वेळ गेली नाही ते आत्ताच कोल्हापूरला गेले त्यांच्या मागोमाग जाऊन ते कुठे जातात बघ काय एवढंच नव्ह का ते काम तू काळजी करू नकोस असा डिटिक्टूपणा करतो असा बरोबर बोलू नको जा आधी अनु अहो अनुबाई हे बघ बोलल्याप्रमाणे याने घेऊन आता हे आणि तुम्ही बघून घ्या रागवले वाटतं आम्ही कशाला रागवणार लय उकड्या लागलाय तुम्ही का बसा बाळाका दोन दिवस आले नाहीत ते माहितीये हे मात्र तुमचं चुकलं बरं का कबूल एकदम कबूल तुम्ही म्हणाल ती शिक्षा मान्य मग तर झालं बघा हा नाही तर जड जाईल हो पण सांगा तरी खरं नंतर नाही म्हणणार नाही ना घ्या बघू माझी शिक्षा तुझी शपथ सुटली म्हणजे सुटली माझ्या पहिल्या खेळाला तुम्ही पेटी वाजवली पाहिजे बस
अगं म्हटलं आणि काय सांगतेस की काय? अगं एवढंच असेल तर बघू की खेळ होईल तेव्हा. अहो समजत मुसळ केरात का? मी तुम्हाला सांगायलाच विसरलो. काय? उद्याच तमाशा उभा राहणार आहे. उद्या? तर कुठं म्हणून नाही विचारलं? कुठं? इथं कोल्हापुरात. कोल्हापुरात? अहो थिएटर सुद्धा पक्के केलं, जाहिराती छापल्या, झालं तर हे नाही गाडा फिरला, भीतीच्या जाहिराती चिकटवल्या. नाही मला लावणी म्हणायची. काय नाही म्हणते ना. अगं असं का करतीस? हे बाबा जाऊन द्या ना. जाऊ दे. हे पुरव म्हणा आपण. काय ग नुसती बसून काय राहिलीस चैतातल्या गौरी सारखी? पायात घुंगरू कुणी बांधायचं? ते जयवंतराव असं विचार. कुठं आहे तो? कोल्हापूरला गेलाय. म्हणजे आपली बारी सोडून कोल्हापूरला कशाला गेलाय तो? ज्योतिबा मांगावकरचा तमाशा उभा करायला. जयवंताचा काय संबंध? त्या संबंध जोडायचं चाललंय. म्हणजे? अहो जयवंतराव सात करणार आहे ज्योतिबाच्या पुरीची. मांडक्या खरं आहे हे? आता हातच्या ककड्याला असा कशाला? चला की माझ्या बरोबर कोल्हापूर. आणि खोट निघालं तर? पायातला खेटरम थोबाड पोडा की माझ. अस मग चल आलोच की कापड घेतो.
मांदेचा रुपया घेऊन हे गाणं बंद केला सांग बर आणि पुगडी माझी सांडली जाता साताराला झालं पाहिजे पुगडी पुगडी बर बर होईल म्हणावं ऐका शब्दात गुंतलोय जयवंता एका नटारंगी पोरीवर भाडून पहिला तुम्ही उतरलास नाना बाळकाका बाळकाका आता ते थापून द्या दोघांनी आणि बाळकाका यांचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही माझी चला निघा हातनं ऐक दिलात्र्या चल मुकाड्याला हे बघ पोरी तुझ्या बाळा दिसलं नाही ते तू काय बघू नकोस एखाद्याला तर होळी पुनवला गुमान गावात ऐकलं बर बघू चल जावा आता कोण आहे नाना झोपला होतास नाही जरा पडलो तो बस बस बर वाटत नाही तस काय नाही अरे चार दिवस झाले खाणं नाही पिणं नाही आता रोज ओळीनं आठ दिवस बारी उभी राहणार आणि तू त्या पोरीसाठी बायलाकडे झुरत राहणार नाना कशातच मन रमत नाही माझं हे बघ आम्ही बी हे सारं केलंय पण तू सिंहापोटी उंदीर जन्माला आलास हात लेका अरे मर्दासारखा मर्द तू आणि कुडू कोंबडी सारखा बसून राहिलास ती सुपारी घेऊ नका कारण नाही ती जरा कडक आहे म्हणून म्हणलं दुसरी सुपारी बरं बरं राहू दे मी जातो हे बघ पोरा मी आता थकलो नाना हा तमाशा उभा केला तुझ्या हिंमतीवर तूच असा खचलास तर कनातीशिवाय काही राहणार नाही इटकराची अब्रू आता तुझ्या हाती आहे येऊ मी आता काय लावतो की मी आणलंय की काय झालंय तरी काय तुला नाही कस खात नाही झोपत नाही सारखी एकटी विचार करते काय करावं तरी काय तुला अक्का ठरलं एकदम ठरलं अरे काय ठरलं पोरीचं लगीन ठरवून आलायस का काय अहो ते ठरवलो कवा बी आमची अनु राजाची लेख शोभते तर संस्थानं गेली म्हणून नाहीतर संस्थानिकाची रांग लागली असती रांग आमच्या अनुला मागणी घालण्यासाठी मग ठरलं काय अहो थिएटर चार दिवसावर तारीख आली कुठून नाही विचारलं कुठं सांगलीला सांगलीला वय सांगलीला त्या इटकराच्या नाकावर टिचून तर पुरी तुझं तोंड कशाने उतरलं ग असं आली मिलम नाही करायची करायची मग आता असा आळस करून कसं चालल ज्योतिबाची आवृत तुझ्या हातात आहे सांगलीला अशी नाशील की त्या इटकराचं डोळं पांढरं झालं पाहिजे अक्का
तालीम होस तर चा ठेव बघ पुरीसाठी. पुरीसाठी का तुला हवा म्हणून म्हण की. तेच ते जा चल पुरी चालवान. उठ 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 शाबास. चुमक चुमनाते नाचे नर्तकी. काय झालं अनु बाळाकाका? मला नाही जमायचं नाचायला. म्हणजे मग परवाच्या बाहेरचं काय करायचं? रद्द करून टाका. आणि थिएटर वाल्याला काय सांगू? सांग ज्योतिबा मांगावकरांचा तमाशा बंद करा. अगं असं काय करते आज? मला नाही जमायचं आज, त्या नाही जमायचं. वा हे बोलणं ऐकून ज्योतिबाचा आत्मा धन्य झाला. असं त्या जयवंतासाठी बाला दिलेली शपथ मोडणार आहेस तू आणि एवढ्यासाठी त्रास घेऊन शिकलीस? यो खेळच असा जीव घेणार. खेळल्या बगर राहत नाही आणि हार झाली तर सोसवत नाही. अक्का घरचा चांभारकीचा धंदा बंद करून हातात कळ घेतलं तर काय काय उपयोग झाला नाही त्याचा. ज्योतिबा तिकडे डोळं लावून बसला असं काय सांगू त्याला? काय सांगू त्याला? ज्योतिबा ज्योतिबा माझी लई इच्छा होती रे तुझ्या वैराचा सूर उगवायची, पण काय करू माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि पाय लटपटलं. माझ पाय लटपटलं. हेच हेच ते लुगड तुला पारूला जगातलं उठवलं यानं. हे लुगड मी त्या इटकराला नेसवणार होतो. नाही इटकर जितला आणि मी हारलो. आता हे लुगड मलाच नेसावं लागलं. मीच नेसणार. बाळाकाका ठेवा ते लुगड. हे लुगड तुमच्यासाठी नाही, हे त्या इटकरासाठी आहे. ज्योतिबाची लेख घसरली तरी तोल सावराय शिकली. जाऊन सांगा त्या इटकराला, म्हणाव ज्योतिबा महांगावकरचा फड उभा राहणार आहे सांगली. काय पाहिजे? का आम्ही खोलीत भिवणे वाटत. नाना म्हणत होते. काय म्हणत होते? त्या पोरीपाई जयवंताचं लक्ष उडाले, लई काळजीत पडले. आता तू नगर काळजीत पडू. मला कसं जमल ते? खाली आणण्याची जाण आहे ना मला. चंपा अव मालकाचं नाक कापलेलं बघायच नाही मला म्हणून म्हणते. काय म्हणतेस तू? बाहेर आधी का? त्यानुसार लई जीव होता ना तुमच्यावर, एकदा ती जीव घेईल म्हणजे समजत. उठू नका बसा तिथच. अव ती बाई असून तुमच्यावानी रडत बसली नाही, तुमच्या नाकावर टिचून इथेच चांगली तमाशा होणार आहे तिचा. काय वय परवा तमाशात चौथी बारी आहे तिची. शक्यच नाही ते. अस विश्वास नसला पटत नसला तरी जाहिरात बघा. ए मानक्या अरे उठ मुड द्या, हिचं आग लागली झोपलायच काय? कुठं आहे आग? हा खादीला कार आणि धरणीला भात. अरे तुम्हाला झोपा तरी कशा येत्यात? अगं काय झालं ते सांगशील का? नाही आता काय व्हायचं राहिलंय?
परवा महागा कराची बारी उभी राहणार ठावाय ना तुला मग मग अरे पर चांगली तर काय खेळ करतोय तो अगं कर ना तुझ्या माझ्या बाचं काय जातंय एकदा ना कापलं म्हणजे कळत मानक्या मानक्या कशी रे तुला अक्कल नाही अरे जयवंतराव कधी पागलाचा नेम आहे होय होय पर मी काय करू ते सांगशील का नाही बांगड्या भर हे बघ काय बी कर पर त्यांची बारी उभी राहता कामा नाही येळचाळीस सापाचं पिलू ठेचलेलं बरं नाहीतर उद्या ढसल्या बिगर राहणार नाही अस चंपा का तू नको काळजी करूस हिची पहिली आणि शेवटचीच बारी होईल ही Thank you.
नाही ना दुसरं मुख्य जरा मागच्या आराम तमाशात थिएटर वाटलं काय तुला वगैरे अगं किती बी वरडलीस तर कोण बी याच नाही तर पाय पडते विचार पण मला जाऊ दे नाही मात चढला होता की तुला आणि इतकेच मांगे पडली जरा रूप आणि गळा दिला देवानं तर एवढी मिजास काय चिंत नाही तुझी मिजास घेऊन गोस जीव घेणार नाही मी तुझा नाकाचा शेंडा चढलाय तुझ्या तेवढा जरा कुरतुडून घेतो आणि मग बघतो कोण बघतोय तुझ्याकडे ते काय रेड्या जरा जयवंत इकडेच येत आहे असं आपली गाडी कुठं आंब्याच्या झाडाखाली थांबवली मग तुम्ही चला गाडीकडे मी आलोच आता असा डाव उलटून देतो की ज्याचं नाव ते चला तुम्ही आलोच मी चला रे चला चला घाबरू नकोस अगं आम्ही काय नोकर माणूस मालक सांगल तसं वागणार आता आलेतच मालक तेव्हा त्यासनीच इच्छार कोण मालक जयवंतराव जयवंतराव हा अगं त्याने स्त्री हो सगळा डाव रचलाय हा आता ते आणि तू हा थू नीच पापी चल जाऊ इथलं ना नको घेऊस मात सर नका माझ्या अंगाला हात लावशील जीव घेन तुझा अगं झालं काय माझं ऐक तरी काही नको ऐकायला असली भंगार काम करण्यापेक्षा जोक का घेत नाही डोक्यावर अनु सापाची औलाड जसं बाप तसं एवढी मिजास तुला न्यायची झाली तर अशी नाही घेऊन जाणार चांगला हात धरून चार चौघात पट्टीक म्हणून घेऊन जाईल अरे जा तुझ्यासारख्या भेकडाची कामं नव्हती अस मग आत्ताच दाखल होतो काय काय समजा घोटाळा झाला काय झालं काय झालं समजा कशा अगदी बरोबर जमून आलं होतं मग मग काय तुझा तू जयवंत आईनु टपक लागे तिथं म्हणजे त्यांनी तुला ओळखले की काय मला अगं त्यो काय ओळखते मला पर चंपा का आपलं काम अगदी फत्ते झाले बघ हा अगं तू जयवंत अनुच नाव सपना सुद्धा घ्यायचं रे अगं उगीच डिटेक्टिव्हला केला का अगं आला वाटत चल्लो का इथं कुठं आणलंय मला माझ्या घरी त्या आड रानापेक्षा चांगली आहे जागा जयवंता ह्याचा परिणाम बरा होणार नाही सांगून ठेवते पंख जाळून घेतलेल्या पतंगाला दिव्याची मेजा सांगू नका जयवंता पुन्हा एकदा सांगते मला मुकाट्यानं माझ्या घरी पोचव आता हेच घर तुझं माझं घर लग्नाची बाईल म्हणून आणलेले नाही तुला तमाशात नाचायला नाची पाहिजे होती म्हणून आणले जयवंता काय चाललंय जयवंता ही पोरगी इथं कशी आली लय मिजास करत होती म्हणून आणल्या जबरदस्तीने अरे कुणाचा पोर आहेस तू पोरगी पळून आणायची तर कृष्णानं रुक्मिणीला आणली तशी तिच्या संमतीनं आम्ही तपासगीर दुसऱ्याच्या फळातली लावणी उतरत नाही आणि तू पोरगी पळून आणलीस चाल का पोरी माझ्या बरोबर कुठं तुझ्या घरी चाल आलास काय झालं लागला का पत्या पोरीचा नाही अरे देवा कुठं गेली असेल पोरगी अक्का माझी खात्री आहे काय त्या राघ्यानंच करणे केली असली पाहिजे तेनच पळून नेले असेल अनुला आणि हे तू खाली मान घालून मला सांगायलाच वय अरे त्या परस बांगड्या भरकी तुझ्या त्यानं होत नसेल तर मला सांग मी जाऊन जा विचारीन त्या राघ्याला एवढा त्रास घेऊ नका हा राघोबाचा आहे तुमच्या खराग तुमची पोरगी घेऊ माझी बाई हे जे पोरानं पळून नेली होती मला आणि योवर सारवा सर्वी करायला आला होय हे बघा तुमची पोरगी पोचती गेली तुमच्याकडे आता जातो मी तसं जाता येणार नाही पाहुणचार घेतला बेगर अरे फुकीनं मरणाऱ्याला काठी कशाला पाहिजे काकनं भर त्याच्या हातात पोरीला पळवून घेताना लाज नाही वाटली हे बघा पोरानं चूक केली ती मी दुरुस्ती केली
जातो मी. पर तिला थिएटर न पळवून नेल्यामुळे तिची आबरू गेली ती कोण दुरुस्त करणार. थांब अक्का, मी या सापाचं डोसकं ठेचतो. थांब बाळा काका, ठेवा ती काठी. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा असं नाही पाहुणचार करायचा. ही द्या सुपारी त्याला परवाच्या जत्रेची. जत्रेची भाय, माझ्या बाबाचा सूट तिथंच घेणार आहे मी. मग बघू यांच्याकडं. हे बघ पोरी, अजून सांगतो तुला, तुझ्या बाला जे जमलं नाही ते तू साधायचा प्रयत्न करू नकोस. त्याचा निकाल परवा लागल, पर तुला लुगडे नाही नेसायला लावला तर नाव नाही सांगणार ज्योतिबाच. बाळा काका, दे त्यांना सुपारी. पाहुण, ही घ्या सुपारी, असल हिम्मत या परवा. बाळा, नाना घ्या ती सुपारी. कोण कुणाला लुगडे नेसू देते बघूया. घ्या ही घ्या. आता आपली भेट जत्रत. बर बर बघू. राम राम. राम राम. चला. हा मग काय राघोबा, आता तुम्ही जत्रेला जायचं म्हणताय. हरकत नाही. थांबा. अरे कोण बाळा अनु ये. मास्टर होऊ द्या तुमचं, मी हाय बाजूला. बाळा काय येणं केलं होतं. मास्टर उद्या जत्रेला आमच्या गाड्या सुटणार आहेत. अनु पहिल्यांदा सवाल जबाबाला उभी राहणार आहे. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे मी. अनु विजयी भव. हा 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 मास्तर, काय आशीर्वाद दिला. सा खोटा नाही दिला. अनुसारख्या सालस कष्टाळू मेहनतदार आणि श्रद्धावान मुलीला यश मिळालं नाही तरच आश्चर्य. मुले घेऊ नको, परमेश्वराचं स्मरण कर, मन शांत ठेव आणि रंगमंच कावर जा. ईश्वर तुझा पाठीराखा राहील. मास्तर येतो आम्ही. बर चला बाळा काका. वा मास्तर, चांगला आशीर्वाद दिला असा, आणि ते बी मी असताना. राघोबा अनुला आशीर्वादाची गरज होती. तुझ्या बरोबर तोडीला तोड ती पोर एकटी कशी देईल. तिला आशीर्वादाची जोड हवी. म्हणजे आम्ही हरलो तर तुम्हाला आनंद होईल म्हणा की. पराजयात आनंद कसला. राघोबा कौरव पांडव दोघे द्रोणाचार्यांचे शिष्य. कौरवांचा पराभव झालेला पाहून द्रोणाचार्यांना आनंद का झाला असेल. मास्तर जातो मी आता. थांब राघोबा थांब, रागावू नकोस. पण विजय असा मिळवावा ज्याचा आनंद कमी होणार नाही, उलट वाढेल तोच खरा विजय. जो मिळवून मनाला लाज वाटते तो विजय कसला. मी म्हणतो तसा विजय मिळवता येतो का ते बघ. फार आनंद वाटेल मला. मास्तर येतो मी आता. पांडुरंग पांडुरंग. ऐकलंस का? काय मग? आम्ही जत्रेला चाललो. या पर एक ध्यानात ठेवा, या खेपला तरी दिवं लावून या, नाहीतर येशील लुगडं नेसून. आपण तर चांगला आशीर्वाद देशील का आपलं. काय वांगाळ बोललो ह्या, चांगलं दिसून या म्हणून सांगतोय तर. बर जातो. जावा आवा इकडे या. जा म्हणलं की लगेच निघालं. आता काय राहिलं. आंबाबाईचा अंगारा लावतो. समस्त गावकरी मंडळी हो, आजच्या अखलगीतुराच्या सामन्यासाठी कुलकर्णी मास्तर यांची सरपंच म्हणून निवड झाली आहे. गावकरी हो, आज 12 वर्षानंतर राघोबा इटकर आणि ज्योतिबा महांगावकर
यांचे फट सामन्यासाठी एकमेकासमोर उभे आहे. ज्योतिबाची मुलगी अनू ज्योतिबाला लागलेला अपमानाचा डाग धुवून काढायला ईर्ष्येने उभी आहे. तसंच राघवाचा मुलगा जयवंता हा तिला उत्तर देण्याकरता उभा आहे. सामना अटीतटीचा आहे. अनू हरली तर तिनं राघवाकडे जन्मभर पटीक म्हणून राहिलं पाहिजे. तसंच जयवंता हरला तर त्यानं जन्मभर लुगडं नेसलं पाहिजे. नाही नाही जयवंतानं नाही त्याच्या बाळ लुगडं नेसलं पाहिजे अशी आमची अट आहे. मुळेच नाही त्यात बाचा काय संबंध. सवाल जवाबाला मी उभा आहे. माझी हीच मुख्य अट आहे की ज्यानं माझ्या बाळ लुगडं नेसवलं त्यालाच लुगडं नेसायचं आमचं पण आहे. पाहिजे तर त्याला उभं राहावं. बरोबर आम्हाला मंजूर नाही. चला 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 जयवंता मान्य करिया बोलित्र सवाल पंच आम्हाला ही अट मंजूर आहे. ठीक करा सुरुवात. बाळा काका काय झुरळ आले वाटत अंगावर. बिनपखाचा आहे. तेच म्हणते मी जरा छटकून टाका. झुरळ झुरळ नव इच्छू आयो तवा नांगी मारी त्याचा नियम नाही. इच्छू अग अबला म्हणती तुला साजणी मी ग जातीचा मर्द गडी. अग अबला म्हणती तुला साजणी मी ग जातीचा मर्द गडी बघता बघता उतरीन नक्षा होऊन जाऊ दे खडाखडी. लुगडा चोळी कुंकुले उने बांगड्या भरून ये हातामध्ये. अग आभाळाची उंची मोजिल जात आमची नारळाची. अग आभाळाची उंची मोजिल जात आमची नारळाची कठोर दिसतो वरून परंतु न्यारीच गोडी पाण्याची. अग तीन डोळ्यांची आम्हा देणगी भाव मनामधी भोळा ग अंख वळून जाता भस्म कराया उघडीन तिसरा डोळा ग. तुमच्या नादी लागून होईल खोबरा साऱ्या जन्माच. सौभाग्याची खूण सांगते जात आमची सुपारीची. अग तुझ्या अंगामध्ये 36 खोड्या चिमटीत तुझला धरती ग. अग तुझ्या अंगामध्ये 36 खोड्या चिमटीत तुझला धरती ग पुरुष जातीच्या अडकित्यामध्ये तुझी खांडोळी करती ग. अग तुझ्या गुणाची चाखून गोडी तोत्री झाली किती लोक. अग म्हाताऱ्यानी खलबत्त्या मध्ये खस ठेचलं तुझ डोक. अहो शुभ कार्याला सुपारीचा तर कसा गणपती करती र. शुभ
देव्हाऱ्यावर ठेवून मजला पूजा घटाची करती ग अंदुनिया सारी सुवासिनींची वटी नारळाने भरती ग जयवंता अनु अरे तुमचं कलगीतुऱ्याचं भांडण चालणार किती वेळ माणसं ताटकळून बसले सवाल जबाब ऐका अनु सवाल जबाबाला सुरुवात कर बर बर अनु कर सुरू बर लग्न लागता वजा बाकी ही गमतीची अर्ध्या अंगावरी पतीच्या बसे मालकी पत्नीची नरास म्हणती नवरा आणिक बाईल होते अर्धांगी अननारी वाचून पुरुष बिचारा अर्धा राही तिने जगी कळलं का आता आमचा सवाल आहे का बोला अग नार निर्मिते नरा म्हणून डंक वाजतो घरोघर अगनार निर्मित नरा म्हणोनी डंक वाजतो घरोघर पण पुरुषा पोटी जन्म नारीचा सांग कशाचा आधार अर नको पुस्तकी अक्कल शिकवू ऐक सांगते कानात चिमणी वाणी तोंडच उतरल मुखडा बघ जा ऐन्यात मुखडा बघ जा ऐन्यात हो ज्या पृथ्वीन नर नारीला जन्म दिला या जगती जाता जाता जबाब देतो
सवाल असला पुसू नको अग सवाल असला पुसू नको आपली अक्कल गहाण ठेवून उसण्यावरती बसू नको अग द्रोणा मधुनी द्रोणाचार्य अन अंगठ्या मधुनी प्रजापती गोरख आला राखे मधुनी अंग चमळा तुन गणपती यज्ञा मधुनी आली द्रौपदी ब्रह्म देवतो कमळात यज्ञा मधुनी आली द्रौपदी ब्रह्मदेवतो कमळात अन स्त्री पुरुषाविण जन्म मुलांचा पुराणातल्या काळात अग चार भिंतीचा धाक तुम्हाला शहाणपण तुमचं चुली पुढे अग चार भिंतीचा धाक तुम्हाला शहाणपण तुमचं चुली पुढं अन अक्कडबाजी सवाल करतो सोडवून दाखिव माझं कुळं सैपाकाची तू सुगरण नारी भाजी चिराया अशी बस मग सांग मर्दिनी कांदा चिरताना पाणी डोळ्या मध्ये येत कस सांग मर्दिनी कांदा चिरताना पाणी डोळ्या मध्ये येत कस अरे आम्ही बायका शासन करतो पुरुष जातीच्या कांद्याला जगात आहे गोष्ट खरी जगात आहे गोष्ट खरी पण कमळा मधुनी पाणी जन्मते कुठे घडे हे जादूगिरी अग आवर आता जीभ नाही तर लिलाव होईल अब्रूचा अंडोळ्याच्या या कमळा मधुनी जन्म होत से अश्रूंचा बीजा मागून जन्म फळाचा तत्व नसे ग हे खोटे अन फळा मागुनी बीज जन्मते चमत्कार हा सांग कुठे फळा मागून बीजाचा जन्म कसा होतो अहो अनुवय्य मागावकर मंडळी आज द्या की उत्तर नाही तर मग बटीक म्हणून चला आमच्या बरोबर काय जयवंतराव सांगा ना अनु ते उत्तर बोला उत्तर बोला काय काही नाही पंचमंडळी आम्हाला एक दिवसाची मुदत दे नाही नाही मुदत मिळणार नाही काय रे बरोबर आहे मुदत अजिबात मिळणार नाही जी काय हार जीत व्हायची असेल ती आत्ता होईल नाहीतर ठरल्याप्रमाणे पाठवा तिला आमच्याकडे बटीक म्हणून थांब जयवंता दे मुदत पंच अनु महागावकरला एक दिवसाची मुदत दिली उद्या रात्रीपर्यंत जबाब दे म्हणा ठीक आहे अनु उद्या रात्रीपर्यंत तुम्हाला मुदत दिली आहे
आज बाकी खाशी जिल्ह्य नक्कीच काय हा आणला होता उड्या काय मारतीया नाचतीया काय आणि नाना का कष्ट म्हणून उघडून हे सोडून जयवंता बरोबर काय टिकली ती अरे आजच बघ की बटीक होऊन येईन तेव्हा तिला कळण बाजी माणसाला हरवून बटीक म्हणून अण्णात मोठा वाघ मारणार होता होय अरे लढत द्यावी बरोबरीच्या माणसाची बाई माणसाला हरवण्यात कसला आलाय मोठ्या जयवंत कुठं देवळात गेले असो राजा फुलांच्या वेण्या वेण्या वेण्यात का ग सकाळीच घेतलेत नको हे तर इकडे कुठली बघ जरा इकडे माणके हा इकडे बघू काय नाना त्या वेणीवाल्याच्या मागणं का गेले रे आता मला तरी काय ठाव मला जरा संशय येतोय संशय होय जा जा बघून पण काय म्हण राघवा मुद्दत देईल असं मला काय वाटत नव्हतं बो अरे मी म्हणतो देवच बोलला त्याच्या तोंडानं बाळाकाका काय बी करा पण आज उत्तर सापडलंच पाहिजे चाललंय बघतोय देवाची इच्छा नको रे बाबा बघा तर खरी ताज्या फुलांच्या दागदी बपुळा चमेली मोगरा नको म्हटलं नवा येणी घालायला डोस्त ठिकाणार पाहिजे का नाही हे बाबा जा असं करा हा पुरत ठेवून घ्या पाहिजे तर उद्या पैसे द्या मला आत्ता काय ग अनु काय नाही येणी नको म्हटली तरी ठेवून गेलाय फुलाची येणी वय असू दे अगं घरात फुलं आलेली दौडू नये शकून चांगला असतो म्हणजे शकून कसला कर्माचा इथं फडा खेळ होत आली अजून उत्तर सापडत नाही अगं सापडत देवाच्या मनात असेल तर म्हणजे देवाच्या मनात ह्या आता आमची आपण घ्यायची असं येडवाकडे बोलू नका बोलू नका तर काय करू ही येणी घ्यायला झालं तुमच्या डोसक्यात रागव फेकू नको काय रागव ती चिठ्ठी हनु सापडलं उत्तर सापडलं खरंच घेऊन बाळाका कोणी पाठवलं असलो उत्तर अगं त्याची काळजी देवाला कुठून का त्याचा विचार आपण कशाला करा त्याला उठून ऐका अरे निसर्गातल्या करामतीचे ऐक सांगते तुला खुबी सवाल ऐका सांगा या डोळ्याने दिसे नराला दुनिये मधला चराचर या डोळ्याने दिसे नराला दुनिये
आता कसं करायचं? अरे मर्दाला एक वेगळंच गणित आहे. अरे आपली ते कसं काय काकाला विचारा नानास नाही. हा नानास तुम्ही माहित नाही म्हणजे उत्तर मंडळी आता द्या की उत्तर का वाचा कसली. पंच मंडळी आम्ही देऊ का आता उत्तर? ऐका कान असून तू बहिरा आणिक डोळे असून तू अंधळा रे. जयवंतरा बोलू आता तुमच्या बापाला. काय शिक्षा करायची असेल ती मला कर, पर या वयात माझ्या नानावर असला प्रसंग आणू नकोस, मी तुझ्या पाया पडतो. 12 वर्ष मग असंच कुणीतरी कोणाचे पाय धरले होते, पण त्यावेळेला कोणालाही दया आली नाही. त्याला लुगडं नेसायला लावलं, त्या एका लुगड्याच्या गाठीनं दोन जीव आवळले गेले, दुनियेतनं निघून गेले मला पोरख करून. अनु त्या दिवसापासून तुझ्या बाला लुगड नेसवायचं सपन बघत आले मी. ती येळ आज आली आहे, बोलो तुझ्या बाला. तुमच्या पाया पडतो, तुम्ही तर काहीतरी सांगा. जयवंता पोरी, जो दुसऱ्याला लुगड नेसवतो तेव्हा त्याच्या मनाची मी तयारी असते. आण ते लुगड. नाना हेच समाधान तुला पाहिजे होत ना? काय करते असे? अगं ज्यानं तुझ्यावर उपकार केलं त्याची ही फेड. कुणी उपकार केले? चंपा. नाही भेणार सांगाय. अनुताई तू हरू नयेस म्हणून कालच्या सवालाचा जबाब तुझ्याकडे कुणी धाडला होता? येण्यावाल्याकडनं कुणी? या देव माणसानं. काय थांबा, खरं सांगा मला, शपथ आहे तुम्हाला कलगीची, काल वेणीवाल्याकडनं जबाब तुम्ही धाडला होता का धाडला होता? तू हरू नयेस म्हणून 12 वर्ष झाली तुझा बा ईर्ष्येनं पैस खेळला माझ्या बरोबर, हरला, जिद्दीनं लुगडं नेसला आणि जन्मात उठला. ती आग मनात पेटली होती माझ्या, ती मी हे लुगडं नेसून शांत होती काय बघायचं होतं मला, म्हणून तुला जबाब देऊन पाठवला. तू जिंकावस असं जिंकण्यापरे मी बटीक म्हणून यायला तयार. तुला बटीक म्हणून आणायचं नव्हतं, मला जिंकून सून म्हणून घरात आणायची होती. जिंकून मी जिंकले नाही, जिंकला तुम्ही, मी हारले. राघोबा तुझा मोठेपणा या पांढऱ्या केसाला उमगला नाही रे बाळा, आता तरी राग गेला का? हे बघायला आज माझा ज्योतिबा पाहिजे होता. जयवंता कुठे? अरे जयवंता हाता काला असतो, ये की धर हात. हरला अजून नकोस, धर हात.
काय राघवा, मी म्हंटल ते खरं आहे ना, माणसानं असा विजय मिळवावा की ज्याचा आनंद सर्वांनाच घेता येईल. वय मास्तर